नमस्कार मित्रांनो, सर्वात आधी तुम्हा सर्वांची माफी मागतो। बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ काय येत नाही, तर त्याचं कारण असं आहे की हल्ली कामात असतो मी आणि वेळ फारसा मिळत नाही मित्रांनो। अख्ख्या दिवसातून मित्रांनो 20-एक मिनटं फक्त मिळतात, त्यामध्ये पण मी मित्रांनो ही 2 पुस्तके वाचतो मित्रांनो। एक गरुड पुराण आहे आणि श्रीमद भगवद्गीता आहे। थोडा टाइम मिळतो तेव्हा ही पुस्तके वाचतो असो मित्रांनो। त्याच्यानंतर बरेच दिवस झाले मी रोलँडची वेबसाईट ओपन करून बघितली नव्हती, तर आज थोडासा टाइम मिळालेला मला, तर विचार केला की आज रोलँडची वेबसाईट ओपन करून बघतो नवीन काय आलेलं आहे का। तर मित्रांनो मोबाईल घेतला मी आणि रोलँडची वेबसाईट ओपन करून बघितली, तर वरतेच मित्रांनो रोलँड XPS 10 नवीन व्हर्जन अपडेट आलेलं आहे। तर मित्रांनो मी ते लगेच डाउनलोड करून झिप पाहिलं असते मित्रांनो, लगेच डाउनलोड केलं आणि एस्टॅक करून मित्रांनो बिन फाईल याच्यामध्ये पेनड्राईव्हमध्ये कॉपी केली। तर आता मी काय करतो हा पेनड्राईव्ह पहिले कीबोर्डला लावून घेतो। तर मी पेनड्राईव्ह कीबोर्डला लावून घेतला आहे, आता कीबोर्ड मी चालू करतो। सर्वात आधी अपडेट मारण्याच्या आधी मित्रांनो आपण काय करू, पहिले आपल्या कीबोर्डमध्ये कोणता अपडेट आहे ते चेक करू। ते चेक करण्यासाठी पहिले मेनूचं बटन दाबायचं, मेनूचं बटन दाबल्यानंतर कर्सर राईटच्या बटन दाबित राहायचं आहे मित्रांनो, आणि सर्वात लास्टला वर्जन येतं, हां असं वर्जन इन्फो आल्यानंतर मित्रांनो इंटर करायचं आहे। आता बघा हा आपला ओल्ड वर्जन झाला मित्रांनो 1.01। ठीक आहे मित्रांनो, आता आपण कीबोर्ड अपडेट करूया। तर कीबोर्ड अपडेट करण्यासाठी मित्रांनो मी पहिल्या पेनड्राईव्ह लावून घेतला आहे आणि आता मित्रांनो कीबोर्ड बंद करतो। फक्त हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे चेक करून दाखवलं मित्रांनो की आपला हा जो ओल्ड अपडेट आहे। तर आता कीबोर्ड बंद करतो, स्विच ऑफ करतो। आता असं समजा की तुम्ही तुमच्या पेनड्राईव्हमध्ये अपडेट ठेवला आहे आणि तुम्ही असा फर्स्ट टाईम करता, आणि मी पण आता फर्स्ट टाईमच करतो मित्रांनो। तर सर्वात आधी काय करायचं आहे मित्रांनो हा इंटर बटन दाबून ठेवून चालू करायचं आहे। त्यानंतर मी आता इंटर बटन दाबून ठेवला आणि हा सोडायचा नाही मित्रांनो इंटर बटन। हा इंटर बटन दाबून ठेवल्यानंतर मी पॉवर ऑफ करतो म्हणजे कीबोर्ड चालू करतो। बघा मित्रांनो स्टार्ट अपडेट लागला आहे मित्रांनो, अपडेट होतो आहे। हा मित्रांनो इंटर बटन आहे तो 10 सेकंद दाबून ठेवला तरी मिनिमम 10 सेकंद दाबून ठेवायचा आहे मित्रांनो, आता सोडला तरी चालेल। आता मी सोडतो आहे, कीबोर्ड आपला अपडेटला लागले आहे, अपडेट फिनिश पण झाला मित्रांनो। 30च्यापेक्षा मित्रांनो 10 फास्ट अपडेट होतो, अपडेट फिनिशच नाव आलं आहे मित्रांनो। जरा थांबतो मित्रांनो, पुढं काय होते काय नाही मला पण माहीत नाही, मी पण पहिल्यांदाच करतो कारण आत्ताच मी काही क्षणा अगोदरच हा अपडेट डाउनलोड केला आहे मित्रांनो। थांबतो मित्रांनो जरा थोडा वेळ, कारण 30 पॉवर ऑफ असं नाव येतं याच्यामध्ये मित्रांनो आलं नाही आणखीन। तर मित्रांनो आता मी काय करतो कीबोर्ड परत एकदा स्विच ऑफ करतो। ठीक आहे मित्रांनो कीबोर्ड स्विच ऑफ केला, आता मित्रांनो परत ऑन करतो आणि अपडेट किती पॉईंट किती झाले ते चेक करतो। कीबोर्ड आपला चालू झालेला आहे, चालू झाल्यानंतर मित्रांनो मेनू दाबतो, मेनू दाबल्यानंतर राईट कर्सरचा बटन दाबून सर्वात लास्टला जातो।
त्याच्यानंतर सर्वात लास्टला आल्यानंतर एकदा इंटर करतो. इंटर केल्यानंतर बघा मित्रांनो, कीबोर्ड आपला अपडेट झालेला आहे. मगाशी होता 1.01 होता, आता 1.02 झालेला आहे मित्रांनो. मित्रांनो मी अपडेट डाउनलोड करतावेळी मित्रांनो अपडेट केल्यानंतर काय काय त्याच्यामध्ये बदल होईल मित्रांनो ते वाचला नाही मित्रांनो, तर ते मी फुर्सतमध्ये वाचून घेतो आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो की रोल अँड एक्सप्रेस 10 अपडेट केल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय बदल होतो. जसा एक्सप्रेस 30 अपडेट केल्यानंतर एक्सप्रेस 10 बॅकअप त्याच्यामध्ये बसत होता, तसा याच्यामध्ये काय आपल्या 10 कीबोर्डमध्ये काय काय होतं आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो. तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.